मित्रांनो, मी सर्पमित्र विलास वक्सोरे. आपण पाहताय आपला युट्यूब चॅनल विलास नाईक. तुम्ही आजपर्यंत माझ्या अनेक व्हिडिओ युट्यूब चॅनल विलास नाईक वरती नक्कीच पाहिले असतील. खरं तर आपण देवळगाव देवळगाव वाडा या ठिकाणी साथ मिळालेला आहे म्हणून आमचे मित्र हुंडे and also सर्पमित्र सोनल हुंडे पण आपल्या जोडीला आहे. पण आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे की जे वीटभट्टी आहे वीटभट्टीच्या शेजारी जो कोळसा आहे कोळसा झाकून ठेवलेला आहे ताडपत्री आहे त्याच्यामध्ये तो साप गेलेला आहे. खरं तर तो विषारी आहे का बिनविषारी आम्ही पाहिला नाहीये. पण त्यांच्या सांगण्यावरून तो साप कदाचित नाग असावा पण खात्री नाही आहे. अजून त्यांनाही त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो नाग विषारीच असू शकतो का किंवा तो नागच आहे की काय. आपण पहिल्यांदा साप त्याच्यामध्ये आहे का पहिला चेक करू. त्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. ताडपत्रीमध्ये साप आहे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे. ह्यांनी बघितलेला ठीक आहे तर ह्यांनी तुम्ही साप बघितलेला ना. दोस्तों खोदा पहाड़ और निकला चुहा अशी परिस्थिती झालेली आहे. साप खूप मोठा आहे खरं तर त्यांनी सांगितलेलं पण एवढा मोठा काही नाहीये. शेवटी साप साप आहे. छोटा असला काय मोठा असला काय विषारी असला काय बिनविषारी असला काय जेवढा साप छोटा असेल तितकाच विषारी असेल तरी माणूस त्याने योग्यरित्या उपचार नाही केला तरी मरू शकतो. पण या सापाला इंग्लिश मध्ये रॅट स्नेक मराठी मध्ये धामण काही भागात या सापाला घोडा पचाड असं बोललं जातं. शेतकऱ्याचा प्रामुख्यानं असलेला मित्र म्हणजे हा रॅट स्नेक. रॅट कशाला म्हणतो आपण तर उंदरांना म्हणतो नाही उंदीर खाणारा साप आहे. प्रामुख्यानं शेतीची खरी राखण करणारा साप आपल्या परिसरामध्ये सर्वात जास्त सर्व बिनविषारी सापांचा सर्वात मोठा हाच तो साप आहे. खरं तर हा इतका मोठा नाही आहे की आपल्या परिसरात या सापांपासून कोणाला धोका निर्माण होईल. मुळातच हा जन्माला आल्यापासून तर मरेपर्यंत या सापापासून कोणालाच धोका निर्माण होत नाहीये. पकडलेला साप याच ठिकाणी असणाऱ्या निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत जेणेकरून या सापाने आपल्याला मळ्याचे राखण करण्यासाठी तुमच्या मळ्यामध्ये पाल बेडू कुंडी चढले असतील खाण्यासाठी हा खरं तर उपयुक्त आहे. पकडलेला साप आपण निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असता लाईक करा सबस्क्राईब करा ओबी लाईक ऑन दाबा जेणेकरून तुम्हाला माझे नवीन नवीन व्हिडिओ युट्यूब चॅनल विलास नाईक वरती पाहायला भेटल. आणि सगळ्यांचे जेवढे काही व्ह्यूअर्स आहेत त्यांना माझं खरं तर थँक्यू आणि धन्यवाद की आपले 7000 टप्पा पूर्ण करून सबस्क्राईब आपण लवकरच 10000 सबस्क्राईबच्या आतमध्ये जातोय. आणि जे काय तुमचे सबस्क्रायबर राहिले असतील करायचे तर नक्कीच तुम्ही सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा जेणेकरून तुमच्या खेड्यापाडे वाडी वस्तीमध्ये राहणाऱ्या लोकांना किंवा कुटुंबातील लोकांना असेच व्हिडिओ पाहिला नवीन नवीन गडकिल्ल्यांवरती किंवा सापांवरती आपल्या चॅनलवरती विलास नाईक या युट्यूब चॅनलवर पाहायला भेटत. माझा कॉन्टॅक्ट नंबर 9623808039 9623 8089 या युट्यूब चॅनलवरती तुम्ही व्हिडिओ माझा पाहू शकता. आणि पकडलेला साप आपण सोडायला चाललेलो आहे. आणि माझा मित्र सोन्या लोंडे मित्र सोन्या लोंडे यांनी देखील हा साप पकडलेला आहे. पकडलेला साप आम्ही निसर्गाच्या सानिध्यामध्ये सोडतोय. व्हिडिओ कसा वाटला आणि काय करायचं व्हिडिओ पाहून झाल्यावर सबस्क्राईब करा लाईक.